वक्रतुंड मेळा आम्ही 4 वर्षापासून साजरा करत आहोत आणि हे कॉन्सेप्ट म्हणजे भारतातल्या विविध राज्यातून वेगवेगळे गणपती एका स्थळावर आणून लोकांना त्याचं प्रदर्शन करावं, परत त्यांना त्यांचं गणपतीचं ज्ञान मिळावं वेगळ्या वेगळ्या आर्ट फॉर्मचं, त्यानिमित्त आम्ही मग आणले इकडे. विविध राज्यातल्या कारागिरांनी बनवलेल्या एकाहून एक सरस मूर्ती इथं आहेत. तांब्या पितळेच्या, धातूच्या, काचेच्या, सिरॅमिक, टेराकोटा आणि चांदीच्याही मूर्ती इथं आहेत. विविध आकारातल्या, विविध रूपातल्या सुबक आणि सुंदर गणेशाच्या मूर्ती निर्मितीत आहेत आणि यंदा निर्मिती गणेशाचीही स्थापना करण्यात आली आहे. वक्रतुंड मेळा 2002 याच्यात निर्मिती गणेशची स्थापना श्री बेजान दारुळ्याच्या हस्ते आज करून घेतली आम्ही. आणि अशी कल्पना आहे की 4 ते 5 वर्षाच्या आत, जसं आपण दगडूशेठ गणेश किंवा सिद्धिविनायक गणेश किंवा असं कल्पना आहे की 4-5 वर्षानंतर निर्मिती गणेश असं निर्माण व्हावं. आणि नुसतं निर्माण व्हावं आणि आमची प्रसिद्धी व्हावं असं नाही, पण लोकांना आशीर्वाद द्यावा, सद्बुद्धी द्यावी आणि एकमेकांमध्ये प्रेमची भावना वाढवावी. दुसरं की मी इथे पाहिलं आहे निर्मितीमध्ये की आपण हिंदूच गणेश हे करतो, आराधना करतो, पण माझ्याकडे मॉमेडन पारसी बरेचसे असे क्लायंट आहे जे गणपतीचे अटूट भक्त आहे. मला ते त्यांना विकत घेताना असं वाटलं की आश्चर्यच वाटलं मला की मुसलमान लोक आणि पारसी लोक पण गणपतीची मूर्त्या घेतात आणि आराधना करतात, हे एक नवलच होतं. हे आज लास्ट 4 वर्ष झालेली आहे, तर 4 वर्षाचं आहे एकत्र आणि दर वेळेला काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करतो. याच्यात मेन आत आहे आमच्या कलाकारांचं की आमचे जे डिझाईन स्टुडिओमध्ये जे आर्टिस्ट आहे त्यांचा 90 ते 99% त्यांचा हात आहे, तर त्यांच्यामुळे हे एक सक्सेस झालेलं आहे. यंदाच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ बेजान दारुवाला यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्यासाठी 1001 गणपती आशीर्वाद द्यायला आले आहेत या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर त्यांचा असा संदेश आहे मुंबईकरांसाठी स्पेशली की टॉलरन्स हा, सहनशीलता हे सांगितलं की मानवात सहनशीलता पाहिजे, त्याच्याने तुमच्या काही वॉर म्हणा किंवा काही दुसरं काही असं ते घटना घटणार नाही. तर सहनशीलता किंवा टॉलरन्स, व्हॉट इज इट, ते हा संदेश दिला आज सकाळी मला. गावोगावच्या कारागिरांनी बनवलेल्या या मूर्त्या त्यांच्या अप्रतिम कलेची आणि कौशल्याची साथ देतात, त्यामुळेच अगदी छोट्या मूर्त्यांमधलं देखणेपण देखील उठून दिसतं. घरात मूर्ती ठेवण्यासाठी म्हणून हव्या असतील किंवा कुणालाही भेट म्हणून देण्यासाठी हे कलेक्शन अतिशय उत्कृष्ट आहे. निर्मितीला भेट दिलीत की वातावरणातला पवित्रपणा तुमचं मन मोहून टाकतो, त्याचबरोबर गणेशाची ही विविध रूपं पाहून थक्क व्हायला होतं. म्हणूनच ही अप्रतिम कलाकृती पाहायला निर्मितीला मुद्दाम भेट द्या.